नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये। तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला। पियू प्रकाश यांनी दिलेली डायरी हातामध्ये घेते। डायरी हातात घेताच तिच्या हृदयाची धडधड प्रचंड वाढते। एक अनामिक अशी ओढ तिला त्या डायरीबद्दल वाटत असते आणि पहिल्याच पानावरील शब्द वाचून तिचे डोळे भरून येतात। माझं पिल्लू। ती दुसरं पान उलटून पाहते तर एक सोनोग्राफीचा फोटो लावलेला असतो। त्या खाली लिहिलेलं असतं, आज मी माझ्या पिल्लूला पहिल्यांदा पाहिलं, त्याच्या हृदयाचे ठोके ऐकले, खूप छान एक्सपिरियन्स आहे हा। गिरीशच्या सुद्धा डोळ्यामध्ये अश्रू आले। आतापासून विचारणं सुरू आहे, त्याचं बेबी प्रिया कधी येणार आहे काय माहीत। दोघांना सुद्धा अजून भरपूर वेळ आहे, पण आनंद एवढाच होता की आमच्या दोघांसोबत अजून आमच्या प्रेमाचा अंश देखील येणार होता। बेबी, ही डायरी तुझ्यासाठीच आहे बरं का? तुझ्या येण्याची चाहूल लागताच आम्हाला झालेला आनंद आणि आम्ही जगलेला प्रत्येक क्षण यामध्ये तुझ्यासाठी लिहून ठेवलाय। ते पाहून पियूच्याही डोळ्यामध्ये अश्रू येतात। आपल्या आईनं हे आपल्याबद्दल आपल्यासाठी लिहिलंय, एवढंच तिला खूप छान वाटतं आणि ती पुढची पानं पाहते। तुला माहित आहे पिल्लू, आज मला उलट्यांचा भरपूर त्रास झाला, परंतु बाबांनी माझी खूप काळजी घेतली। मला उलटीची उबळ येताच तो सुद्धा माझ्यासोबत वॉशरूममध्ये यायचा आणि माझ्या पाठीवरून हलकेच हात फिरवायचा। बस त्याचा तेवढाच आश्वासक स्पर्श आणि प्रेम पुरेसं आहे माझ्यासाठी, आणि आता तू तर आमचं नातं अजूनच घट्ट करणार आहेस। शेवटचं वाक्य वाचताच तिची नजर विशालकडे वळते। त्याच्यासुद्धा प्रत्येक स्पर्शामध्ये तिला सेफ आणि सिक्युअर वाटत असतं। त्याच्या प्रत्येक वेळी होणारा तो स्पर्श तिला मायेची ऊबसुद्धा देऊन जातो। आपल्या आई आणि बाबांचं सुद्धा असंच प्रेम होतं हे वाचून तिला आपण सुद्धा तेवढेच लकी आहोत असं वाटतं। पुढच्या प्रत्येक पानावर त्यांचे प्रेग्नन्सीमधले काही गोड अनुभव आणि आठवणी लिहिलेल्या होत्या। आज तुला माहिती आहे पिल्लू मी काय केलं? 5-स्टार हॉटेलमध्ये बाबांनी मला डिनरसाठी नेलं आणि मी तिथे जाऊन काय खाल्लं असेल? तू तर वाचल्यावर म्हणशील की काय आई आहे आपली। 5-स्टार हॉटेलमध्ये डिनरला जाऊन काय खावं? तर लोणचं आणि ब्रेड। बाबा तर पाहूनच थक्क झाले, कारण त्यांना लोणचं फार आवडतं आणि मला ब्रेड, म्हणजे तू इक्वली आमच्या दोघांसारखी होणार आहेस। आणि आज कुठे आमच्या दोघांमधल्या भांडणाचा अंत झाला, कारण तू आमच्या दोघांसारखा होणार आहेस। आय लव यू बच्चा। लोणचं आणि ब्रेड कॉम्बिनेशन वाचून खरंच पियूला हसायला आले आणि तिला हसताना पाहून विशाल देखील प्रश्नार्थक नजरेनं तिला पाहतो। पियू, दोन वेळा हळू आवाजात आवाज दिल्यानंतर विशाल तिसऱ्यांदा मोठ्यानं आवाज देतो, त्यामुळे पियू टचकते। हां, एवढेच शब्द तिच्या तोंडातून बाहेर निघतात। घाबरूनच ती त्याच्याकडे पाहते। मी तुला रेस्ट करायला सांगितलं होतं ना, बस झालं आता वाचन, झोप बरं, लॅपटॉपमध्ये पाहतच विशाल म्हणाला। परंतु पियू काहीच रिॲक्ट न झाल्याने तो तिच्याकडे पाहतो, तर ती डोळे बारीक करून त्यालाच पाहत असते। म्हणायचं असं असतं की स्वतः लॅपटॉप पाहून राहिलाय आणि मला म्हणतोय झोप। त्याला तिचं बोलणं नजरेनंच कळतं आणि मग तो म्हणतो, काल मला चक्कर आली नव्हती त्यामुळे तू शांत झोप। तिला डायरी ठेवायची नसते, परंतु ठेवली नाही तर ओरडा खाऊ हे तिच्या लक्षामध्ये येतं। त्याचं बोलणं ऐकून गुपचूप डोळे बंद करून ती पडून राहते आणि 10-15 मिनिटं होतात या कुशीवरून त्या कुशीवरती ती वळत राहते। आता त्याच्या मिठीची सवय झाल्यानं तिला झोप काही येत नाही, त्याचं लक्ष तिच्यावरच असतं, त्यामुळे नंतर तो स्वतःच उठून तिच्या जवळ जातो आणि तिला मिठीमध्ये घेऊन झोपतो। अवघ्या 10 मिनिटातच ती झोपून जाते आणि मग नंतर तो स्वतःचं काम करतो। तर मग मित्रांनो, आजचा हा भाग आपण इथेच थांबूयात, परंतु तुम्हाला आजचा हा भाग कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका। आपण भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।